समजून घेणार आहात. आणि त्यानंतर नफा आणि तोटा या दोन संकल्पनांवर आधारित कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात, विचारले जातात, त्या उदाहरणांविषयी आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. ते सर्व प्रश्न आपण समजून घेणार आहोत, आपण ते सोडणार आहोत. आता नफा आणि तोटा या दोन संकल्पनांचा संबंध आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत दैनंदिन व्यवहाराशी येतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा कोणतीही गोष्ट करतो त्या गोष्टी करण्यामागे आपला विशिष्ट हेतू असतो, उद्देश असतो. जो आपण एखादी गोष्ट एखादी बाब करतो ती करण्यातून आपल्याला फायदा होईल की नुकसान होईल याचाच आपण नेहमी विचार करत असतो. जेव्हा आपण वर्गामध्ये शिकत असताना आपण कोणाबरोबर मैत्री करायची ही सुद्धा होणाऱ्या फायद्यावर अवलंबून असते. सांगायचं तात्पर्य एकच आहे की या दोन संकल्पनांचा समावेश किंवा संबंध आपल्या दैनंदिन व्यवहाराशी येतो. या व्यावहारिक संकल्पना आहे, यांचा संबंध देवाणघेवाण करण्याशी आहे. मग चला तर मग आज आपण समजून घेऊ नफा म्हणजे नेमकं काय आणि तोटा म्हणजे नेमकं काय. नफा केव्हा होतो, तो काढायचा कसा, तोटा केव्हा होतो आणि तो काढायचा कसा. चला तर मग नफा म्हणजे फायदा, नफा म्हणजे फायदा आणि तोटा म्हणजे नुकसान. चला तर मग आपण पीडीएफच्या माध्यमातून या संकल्पना समजून घेऊ आणि वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं समजू. सर्वांना स्क्रीन दिसते या? चला सर्वांना स्क्रीन दिसते. ओके गुड. चला तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर नफा आणि तोटा हा घटक आता दिसत असेल. आज आपण नफा आणि तोटा या दोन संकल्पना समजून घेऊ. चला वस्तू खरेदी करणे म्हणजे विकत घेणे होय. जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करतो म्हणजेच आपण विकत घेतो, त्या किमतीला त्या वस्तूची खरेदी किंमत असे म्हणतात. बघा आपण समजा एखाद्या जनरल स्टोअर मध्ये गेलो, त्या जनरल स्टोअर मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विकायला ठेवलेल्या असतात. मग आपण पेन घेतो, आपण वही घेतो, आपण पुस्तक घेतो, मग वस्तू कोणतीही असो आपण ती वस्तू खरेदी करतो म्हणजे आपण ती विकत घेतो. मग आपण ज्या किमतीला वस्तू विकत घेतली म्हणजे आपण ज्या किमतीला वस्तू खरेदी केली ती किंमत त्या वस्तूची खरेदी किंमत असते. उदाहरणार्थ मला पेन विकत घ्यायचा आहे, मला पेन खरेदी करायचा आहे. मी दुकानामध्ये गेलो, मला एक पेन आवडला आणि मी दुकानदाराकडून तो पेन विकत घेतला म्हणजे खरेदी केला. किती रुपयाला? फॉर एक्झाम्पल 10 रुपयाला. मग मी एका दुकानातून 10 रुपयाला पेन खरेदी केला
तो खरेदी केला म्हणजे मी तो विकत घेतला. मी कोणत्या किमतीला खरेदी केला? तर 10 रुपयाला. मग मी ज्या किमतीला तो खरेदी केला ती झाली त्या वस्तूची, त्या पेनाची खरेदी किंमत. मी तो पेन 10 रुपयाला खरेदी केला म्हणजे 10 रुपये ही झाली त्या पेनाची खरेदी किंमत. कारण जेव्हा आपल्याला नफा आणि तोटा या दोन संकल्पना समजून घ्यायच्या आहेत त्या अगोदर आपल्याला खरेदी किंमत आणि विक्री किंमत या दोन संकल्पना सुद्धा समजून घ्याव्या लागतील. कारण होणारा नफा किंवा तोटा एखाद्या व्यवहारामध्ये नेमका नफा झालाय हे आपल्याला कधी कळेल? त्या वस्तूच्या खरेदी किमतीवरून आणि त्या वस्तूच्या विक्री किमतीवरून. एखाद्या व्यवहारामध्ये आपल्याला नेमका नफा झालाय की नेमका तोटा झालाय हे आपल्याला खरेदी किंमत आणि विक्री किमतीवरून समजणार आहे. आणि म्हणून खरेदी किंमत आणि विक्री किंमत या दोन संकल्पना आपण सुरुवातीला समजून घेतो. मग ज्या किमतीला आपण वस्तू खरेदी करतो म्हणजेच विकत घेतो ती किंमत त्या वस्तूची खरेदी किंमत असते. आणि वस्तू हे पहा या ठिकाणी दाखवलंय. वस्तू ज्या किमतीला विकली जाते, वस्तू ज्या किमतीला विकली जाते तिला विक्री किंमत किंवा विक्री असे म्हणतात. मग आपण घेतलेली वस्तू ज्या किमतीला विकून टाकतो म्हणजे विकतो ती असते त्या वस्तूची विक्री किंमत. विक्री किमतीलाच विक्री असेही म्हणतात. मग चला, खरेदी किंमत म्हणजे नेमकं काय आणि विक्री किंमत म्हणजे नेमकं काय हे तुमच्या लक्षात. ज्या किमतीला वस्तू खरेदी केली जाते ती किंमत त्या वस्तूची खरेदी किंमत म्हणजे खरेदी असते. ज्या किमतीला वस्तू विकली जाते ती त्या वस्तूची विक्री किंमत असते म्हणजे विक्री असते. आता नफा म्हणजे फायदा आणि तोटा म्हणजे नुकसान. आता आपण हे समजून घेऊ की नफा केव्हा होतो. एक छोटस उदाहरण घेऊ. समजा तुम्ही एक पेन 5 रुपयास खरेदी केला म्हणजे तुम्ही खरेदी केलेल्या पेनाची किंमत किती? 5 रुपये. आता जर तुम्ही तो पेन जास्त किमतीला विकला तो तुम्हाला फायदा होईल आणि तोच पेन जर तुम्ही कमी किमतीला विकला तर तुमचं नुकसान होईल. कारण आपण जेव्हा एखादी वस्तू खरेदी करतो ती ज्या किमतीला ती खरेदी करतो तेवढे पैसे आपले गुंतलेले असतात, तेवढे पैसे आपले खर्च झालेले असतात. मग पेन 5 रुपयाचा आहे, तो जर पेन तुम्ही 5 रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकला तर तुम्हाला फायदा होईल म्हणजे तुम्हाला नफा होईल. बरं, किती नफा होईल? तर तुम्ही तो पेन किती जास्त रुपये घेऊन विकला तेवढे जास्त रुपये तुम्हाला नफा होईल. मग आता इथे एक गोष्ट नोट करून घ्यायला हरकत नाही. खरेदी किंमत आणि विक्री किंमत, जर तुम्ही तुमची वस्तू जास्त किमतीला विकली तर तुम्हाला नफा होईल. म्हणजे जेव्हा विक्री किंमत जास्त असते तेव्हा नफा होतो. सर्वांनी हे महत्वाचं वाक्य नोट करून ठेवा. 2017 साली परीक्षेला प्रश्न विचारला होता नफा आणि तोटा या उपघटकावर. तुम्हाला नफा काढायला विचारलं नव्हतं, तोटा काढायला विचारलं नव्हतं, परंतु बेसिक संकल्पनेवर प्रश्न विचारला होता. मग इथे एक वाक्य नोट करून ठेवा, जेव्हा विक्री किंमत जास्त असते खरेदी किमतीपेक्षा, जेव्हा विक्री किंमत जास्त असते तेव्हा नफा होतो. काय होतो? नफा होतो. मग इथे एक गोष्ट क्लिअर झाली. जर तुम्ही खरेदी केलेली वस्तू खरेदी किमतीपेक्षा जास्त रुपयाला विकली तर तुम्हाला नफा होईल. म्हणजेच जेव्हा विक्री किंमत जास्त असते तेव्हा नफा होतो. आणि मग जर तुम्हाला नफा काढायचा असेल तर त्यासाठी एक सूत्र आहे. सूत्र तुमच्या स्क्रीनवर आहे, सूत्र तुमच्या स्क्रीनवर आहे. पाया ठिकाणी
सूत्राला मी ब्रॅकेट करतो. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग सूत्रावरून एक गोष्ट लक्षात आली असेल, विक्री किमतीतून खरेदी किंमत जर आपण वजा केली तर आपल्याला नफा मिळतो. चला आता आपण तोटा ही संकल्पना समजून घेऊ. चला आपण तेच उदाहरण घेऊ. तुम्ही पेन खरेदी केला होता 5 रुपयाला, त्या पेनाची खरेदी किंमत आहे 5 रुपये. जर तुम्ही तोच पेन 5 रुपयाला खरेदी केलेला पेन जर तुम्ही कमी किमतीला विकला तर तुमचं नुकसान होईल, म्हणजेच काय होईल, तुम्हाला तोटा होईल. मग इथे पण एक गोष्ट क्लिअर झाली, जर तुम्ही तुमची वस्तू कमी किमतीला जर विकली तर तुम्हाला तोटा होतो. मग चला आपण एकत्रितपणे विचार करूया, जर एखाद्या किमतीला खरेदी केलेली वस्तू जर तुम्ही जास्त किमतीला विकली तर तुम्हाला नफा होईल, आणि जर तीच वस्तू जर तुम्ही कमी किमतीला विकली तर तोटा होईल. म्हणजे जेव्हा विक्री किंमत जास्त असते तेव्हा नफा होतो, आणि जेव्हा विक्री किंमत कमी असते तेव्हा तोटा होतो. काय होतो? तोटा होतो. झालं क्लिअर? जेव्हा तुम्ही तुमची वस्तू जास्त किमतीला विकाल तेव्हा तुम्हाला फायदा होईल, म्हणजेच नफा होईल. जेव्हा तुम्ही तुमची वस्तू कमी किमतीला विकाल, कोणत्या किमतीपेक्षा, खरेदी किमतीपेक्षा जास्त किमतीला विकाल तर नफा होईल, आणि कमी किमतीला विकाल तर तोटा होईल. म्हणजेच खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी झाल्यामुळे तोटा होतो. मग जर तुम्हाला हा तोटा काढायचा असेल तर त्यासाठी हे सूत्र आहे, तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. जर तुम्ही खरेदी किमतीतून विक्री किंमत वजा केली तर काय होईल, तुम्हाला तोटा होईल. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण संग्रह 36 हा मूळ संकल्पनेवर आधारित आहे. लेक्चर संपल्यानंतर ही पीडीएफ ग्रुपला पाठवली जाईल, तुम्ही उदाहरण संग्रह 36 त्या ठिकाणी सोडवू शकता. चला आता आपण काय करूया, नफा आणि तोटा यावर आधारित आपण काय करूया, शाब्दिक उदाहरण घेऊ. माझा आवाज येतो सर्वांना स्पष्ट? येतो सर, येतो. ओके ओके, काय हरकत नाही. चला तर आपण आता नफा आणि तोटा यावर आधारित काही शाब्दिक उदाहरणे समजून घेऊ. चला उदाहरण क्रमांक 1, उदाहरणाला मी ब्रॅकेट करतो. उदाहरण व्यवस्थित वाचून घेऊया आपण. चला पा काय उदाहरण आहे. गुलाब भाईंनी 30 रुपये डझन या दराने 10 डझन संत्री घेतली. त्यापैकी 6 डझन संत्री 42 रुपये डझन या दराने व उरलेली संत्री 28 रुपये डझन या दराने विकली तर त्यांना नफा झाला की तोटा व किती? कोणती सोपा प्रश्न आहे, मूळ संकल्पनेवर आधारित आहे. चला अंतिम प्रश्न काय विचारलाय, तर त्यांना नफा झाला की तोटा व किती? आता या व्यवहारामध्ये गुलाबभाईंना नेमका नफा झाला की नेमका तोटा, यासाठी आपल्याला संत्र्यांची खरेदी किंमत आणि विक्री किंमत जाणून घ्यावी लागेल. कारण एखाद्या व्यवहारामध्ये होणारा नफा आणि होणारा तोटा, किंवा नेमका नफा झालाय की नेमका तोटा झालाय, हे आपल्याला समजून घेण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला खरेदी किंमत आणि विक्री किंमत माहिती असणं गरजेचं आहे. चला आपण काय करूया, अगोदर गुलाबभाईंनी जी संत्री विकत घेतली, जी संत्री खरेदी केली, त्या संत्र्यांची खरेदी किंमत काढून घेऊ. चला गुलाबभाईंनी किती डझन संत्री घेतली,
तर 10,000. काय दरानं घेतली? 30 रुपये डझन या दरानं. त्यांनी एक डझन संत्री 30 रुपयाला खरेदी केली, अशी एकूण 10 डझन. मग एका डझन संत्र्याच्या खरेदी किमतीवरून आपल्याला 10 डझन संत्र्यांची खरेदी किंमत काढावी लागेल. मग एकावरून अनेकांची किंमत काढायची आपल्याला. काय करायचंय? एकावरून अनेकांची किंमत काढायची आहे. मग सर्वांना माहितीये, एकावरून अनेकांची किंमत काढताना आपण गुणाकाराची क्रिया करतो. मग आपल्याला 10 डझन संत्र्यांची खरेदी किंमत काढायला काय करावं लागेल? 10 गुणिले 30 करावं लागेल. या ठिकाणी 10 गुणिले 30 गुणाकार येतो 300. याचा अर्थ असा झाला, गुलाब भाईंनी जी 10 डझन संत्री खरेदी केली त्या संत्र्यांची खरेदी किंमत आहे 300 रुपये. झालं क्लिअर? आपल्याला संत्र्यांची खरेदी किंमत मिळालेली आहे. 10 डझन संत्र्यांची खरेदी किंमत 300 रुपये आहे. म्हणजे गुलाबाईंचे किती रुपये खर्च झाले? 300 रुपये खर्च झाले. आता त्यांनी ती विकताना 2 टप्प्यात विकली. 6 डझन संत्री 42 रुपये डझन या दराने व उरलेली संत्री 28 रुपये डझन या दराने विकली. त्यांनी संत्री विकताना 2 टप्प्यात विकली. अगोदर 6 डझन संत्री विकली, नंतर उरलेली म्हणजे 4 डझन विकली. ओके, आता 6 डझन संत्री 42 रुपये डझन या दरानं विकली, 1 डझन संत्री 22 रुपयाला विकली, अशी 6 डझन केवढ्याला विकली? यासाठी आपल्याला गुणाकार करावा लागेल. मग चला, 6 गुणिले 42 352 रुपये. 6 डझन संत्री 252 रुपयाला विकली. उरलेली 4 डझन त्यांनी 28 रुपये डझन या दरानं विकली. 1 डझन संत्री 28 रुपये दरानं विकली, अशा 4 डझन विकल्या. मग 4 डझन संत्र्यांची विक्री किंमत 6 डझन संत्र्यांची विक्री किंमत 252 रुपये. उरलेल्या 4 डझन संत्र्यांची विक्री किंमत 112 रुपये. चला, आता आपल्याला एकूण 10 डझन संत्र्यांची विक्री किंमत काढायची आहे. मग काय करावं लागेल? बेरीज करावी लागेल. एकूण विक्री किंमत बरोबर 252 अधिक 112, उत्तर आलं 364. मग 10 डझन संत्र्यांची एकूण विक्री किंमत आहे 364 रुपये. बर, 10 डझन संत्र्यांची खरेदी किंमत 300 रुपये, 10 डझन संत्र्यांची विक्री किंमत 364 रुपये. बर, संत्री केवढ्याची? 300 ची. विकली केवढ्याला? 364 रुपयाला. कमी किमतीला विकली का जास्त किमतीला? तर जास्त किमतीला. मी अगोदर सांगितलं होतं, जेव्हा तुम्ही तुमची वस्तू जास्त किमतीला विकता तेव्हा नफा होतो. गुलाबभाईंनी संत्री खरेदी केलेल्या किमतीपेक्षा जास्त रुपयांना विकली म्हणजे या ठिकाणी गुलाबभाईंना नफा होईल. मग खरेदीपेक्षा विक्री किंमत जास्त असल्यामुळे गुलाबभाईंना नफा झाला. मग चला, त्यांना नेमका किती नफा झालाय आपण काढून घेऊ. त्यासाठी सूत्र आहे, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. सूत्रामध्ये किमती टाकून घेऊ. विक्री किंमत आहे 364 वजा खरेदी किंमत आहे 300 रुपये. 364 वजा 300 बरोबर 64 रुपये. मग गुलाबाईंना 64 रुपये नफा झाला. चला, उदाहरण कळालं सर्वांना? सर्वांना उदाहरण कळालं का? रिप्लाय द्या. रिप्लाय काही चुकीची उत्तर काढली आहेत. नक्की उदाहरण कळालंय का? ओके, व्हेरी गुड. काही मुलांनी अतिशय सुंदर उत्तर काढलेलं आहे.
ज्या ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर 64 आलेलं आहे त्यांचं विशेष कौतुक आणि अभिनंदन सुद्धा. व्हेरी गुड, छान. चला आता आपण पुढच्या उदाहरणाकडे वळणार आहोत. उदाहरण क्रमांक 2. चला आता आपण काय करूया, उदाहरण क्रमांक 2 समजून घेऊया. ते तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसेल. उदाहरण क्रमांक 2 चला तुमच्या स्क्रीनवर आहे, दिसेल तुम्हाला. दिसते सर्वांना उदाहरण? ओके, चला आता आपण हे समजून घेऊ. उदाहरण एकदा वाचून घेऊ. तुळसाने 12 रुपये लिटर या दराने 50 लिटर दूध विकत घेतले. ते सर्व दूध तिने 575 रुपयास विकले. तर तिला नफा झाला की तोटा व किती? चला या व्यवहारामध्ये तुळसाला नफा झाला की तोटा हे आपण समजून घेऊ. त्यासाठी आपल्याला दुधाची खरेदी किंमत आणि विक्री किंमत जाणून घ्यावी लागेल. चला तुळसानं किती दूध घेतलं? 12 लिटर. काय जरानं घेतलं? 50 लिटर. 1 लिटर दूध 50 रुपयास विकत घेतलं म्हणजे खरेदी केलं असं घेतलं. मिस्टेक झाली थोडी. दूध घेतलं 50 लिटर. दूध घेतलं 50 लिटर. काय दरानं घेतलं? 12 रुपये लिटर. एकूण दूध आहे 50 लिटर. दुधाचा दर आहे 12 रुपये लिटर. 1 लिटर दूध 12 रुपयास खरेदी केलं तर असं 50 लिटर किती रुपयास? त्यासाठी आपल्याला गुणाकार करावा लागेल. मग चला आपण 50 लिटर दुधाची खरेदी किंमत काढून घेऊ. त्यासाठी आपल्याला गुणाकार करावा लागेल. मग 50 गुणिले 12 उत्तर आलं 600 रुपये. तुळसाने 12 रुपये लिटर या दराने 50 लिटर दूध 600 रुपयास विकत घेतले म्हणजे 600 रुपयास खरेदी केले. मग 50 लिटर दुधाची खरेदी किंमत आहे 600 रुपये आणि विकले केवढ्याला? ते सर्व दूध तिने 575 रुपयास विकले. मग 50 लिटर दुधाची विक्री किंमत आहे 575 रुपये. बरं, दूध केवढ्याचं? 600 रुपयाचं. विकलं केवढ्याला? 575 रुपयाला. मग कमी किमतीला विकलं का जास्त किमतीला? तर कमी किमतीला विकलं. मला अगोदर सांगितलं होतं जर तुम्ही तुमची वस्तू कमी किमतीला विकली तर काय होईल? तोटा होईल. मग येते या उदाहरणामध्ये खरेदीपेक्षा विक्री किंमत कमी आहे म्हणजेच तुळसाला तोटा झाला. किती झाला? तर तो आपण सूत्राचा वापर करून काढू. तोटा बरोबर खरेदी वजा विक्री, तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. मग आपण खरेदी किमतीतून विक्री किंमत वजा 600 वजा 575. कारण खरेदी किंमत 600 रुपये वजा विक्री किंमत 575 रुपये. मग 600 वजा 575 उत्तर आलं 25. मग या उदाहरणामध्ये तुळसाला 25 रुपये तोटा झाला. कळलं सर्वांना उदाहरण? सर्वांना उदाहरण कळालं का? बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर अगदी बरोबर काढलेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर 25 रुपये आलेलं आहे. ठीक आहे, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर काढलं त्यांचं विशेष कौतुक आणि अभिनंदन सुद्धा. चला आता आपण पुढच्या आणि काही वेगळ्या प्रकारच्या उदाहरणाकडे वळूया. आता हे झाले अगदी बेसिक स्वरूपाची उदाहरणं, पण तुम्हाला याही पेक्षा काही वेगळ्या प्रकारची उदाहरणे परीक्षेला विचारली जातात. चला मग आपण काही वेगळ्या प्रकारची उदाहरणं पाहू. चला पा काय उदाहरण आहे. उदाहरण तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. आपण उदाहरण वाचून समजून घेऊया.
म्हणजे आपल्या तुमच्या लक्षात येईल. कारण जेव्हा आपण एखादं शाब्दिक उदाहरण सोडवतो आपल्याला प्रश्नाचा अर्थ मूळ अर्थ समजणं गरजेचं आहे. जर प्रश्नाचा अर्थ समजला तर आपल्याला ते सोडता येतं. चला मी प्रश्नाला ब्रॅकेट करतो, आपल्याला हा प्रश्न आता समजून घ्यायचा. काय प्रश्न आहे बघा. संभाजी रावांनी एक यंत्र 80,000 रुपयास कारखान्यातून खरेदी केले. ती यंत्र आणताना त्यांना 1,600 रुपये कर भरावा लागला. 800 रुपये वाहतूक खर्च आला व 300 रुपये हमाली द्यावी लागली. ते यंत्र त्यांनी 1,00,000 रुपयास विकले तर त्यांना किती नफा झाला. आता इथे बरेच विद्यार्थी उत्तर काढताना थोडे कन्फ्यूज होतात. कारण त्यांना शिक्षकांनी काय सांगितलेलं असतं, विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा केली की नफा मिळतो. मग या उदाहरणामध्ये त्या यंत्राची विक्री किंमत आहे 1,00,000 आणि खरेदी किंमत आहे 80,000. मग बरीच मुलं काय करतात, 1,00,000तून 80,000 वजा करतात, उत्तर येतं 20,000 आणि मग उत्तर देतात 20,000 रुपये नफा. आणि तो पर्याय परीक्षेमध्ये पहिल्या क्रमांकाला असतो. मग बरीच मुलं उत्तर देतात 20,000 आणि त्याचं ते उत्तर चुकलेलं असतं. तर का चुकलं तुमच्या लक्षात आहे. मला सांगा, संभाजीरावांनी यंत्र कारखान्यातून किती रुपयास खरेदी केलं, 80,000 रुपये. त्यांना ती घरी आणताना त्यांना 1,600 रुपये कर भरावा लागलाय, त्यांना 800 रुपये वाहतुकीसाठी खर्च आलाय आणि त्यांना 300 रुपये हमाली द्यावी लागली. म्हणजे ते यंत्र घरी आणेपर्यंत त्यांना किती रुपयांचा खर्च आलाय, त्यांना कर भरावा लागलाय, त्यांना वाहतूक खर्च आलाय, त्यांना हमाली द्यावी लागली आहे. मग ऐका, जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करतो, खरेदी केल्यानंतर भरावा लागणारा कर, येणारा वाहतूक खर्च, द्यावी लागणारी हमाली, ही खरेदी किमतीमध्ये ऍड केली जाते. कारण ती वस्तू खरेदी करताना त्यांना इतर तेवढा खर्च आलेला असतो. आलेला इतर खर्च हा त्या खरेदी किमतीत धरला जातो. मग चला आपल्याला सर्वात प्रथम खरेदीसाठी एकूण खर्च आपल्याला शोधावा लागेल. मग चला, यंत्र केवढ्याच, 80,000च. कर किती भरावा लागला, 1,600 रुपये. वाहतूक खर्च किती आला, 800 रुपये. हमाली किती द्यावी लागली, 300 रुपये. मग यंत्राची किंमत 80,000 अधिक कर 1,600 रुपये अधिक वाहतूक खर्च 800 रुपये अधिक हमाली 300 रुपये, म्हणजे त्यांना ते यंत्र केवढ्याला पडलं, त्या संभाजीरावांना ते यंत्र किती रुपयास पडलं, तर ते पडलं 82,700 रुपया. केवढ्याला, 82,700 रुपयाला. संभाजीरावांना ते यंत्र 82,700 रुपयास पडलं. ओके, आता मग 82,700 रुपये ही झाली त्या यंत्राची एकूण खरेदी किंमत. कारण त्यांचे थोडे पैसे खर्च झाले. आता त्यांनी ते यंत्र 1,00,000 रुपयास विकले. म्हणजे त्या यंत्राची विक्री किंमत किती, 1,00,000 रुपये. बर, यंत्र केवढ्याच, 82,700 रुपयाच. विकलं केवढ्याला, 1,00,000. बर, कमी किमतीला विकलं का जास्त किमतीला विकलं, तर जास्त किमतीला विकलं. मी तुम्हाला अगोदर सांगितलंय, जेव्हा आपण आपली वस्तू जास्त किमतीला विकतो खरेदी किमतीपेक्षा
तेव्हा आपल्याला नफा होतो. मग या ठिकाणी संभाजीरावांना नफा झालेला आहे. काय झालंय? संभाजीरावांना नफा झालेला आहे. मग चला आता आपल्याला नफा काढायचा आहे. काय काढायचा आहे? नफा काढायचा आहे. मग चला नफा काढण्यासाठी हे सूत्र आहे, नफा बरोबर विक्री किंमत वजा एकूण खरेदी किंमत. विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा केली तर आपल्याला नफा मिळतो. मग विक्री किंमत 1,00,000 वजा खरेदी किंमत 82,700 रुपये, मग वजा बाकी आली 17,300. मग याचा अर्थ काय? या व्यवहारात संभाजीरावांना 17,300 रुपये नफा झाला. आता या उदाहरणावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आलीच असेल, जेव्हा आपण आपली वस्तू खरेदी करतो किंवा जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करतो ती खरेदी केल्यानंतर येणारा खर्च, तो वाहतुकीचा असो, हमाली असो किंवा कर असो, तो खरेदी किमतीमध्ये ऍड केला जातो आणि मगच उत्तर काढलं जात. चला सर्वांना कळालं? सर्वांना हे उदाहरण कळालं का? अरे वा, विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर उत्तर काढलेली आहेत. व्हेरी गुड, अगदी बरोबर आहे. जवळजवळ मॅक्झिमम मुलांचं उत्तर अगदी बरोबर. चला आपण काय करूया, अजून काही वेगळ्या प्रकारची उदाहरणं समजून घ्या. चला पुढचं उदाहरण, पुढचं उदाहरण थोडं वेगळं आहे. चला आपण त्यावर चर्चा करूया. उदाहरण आपण समजून घेऊ अगोदर. चला काय उदाहरण आहे बघा. जावेद भाईंनी 4,300 रुपयास एक याप्रमाणे 35 मिक्सर खरेदी केले. एक मिक्सर 4,300 रुपयास असे त्या जावेद भाईंनी 35 मिक्सर खरेदी केले. ते दुकानात आणण्यासाठी त्यांना 2,100 रुपये खर्च आला व त्यांना या व्यवहारात 21,000 रुपये नफा अपेक्षित आहे. तर त्यांनी प्रत्येक मिक्सर किती किमती स्वीकारावा? काय प्रश्न विचारलाय अंतिम? त्यांनी प्रत्येक मिक्सर किती किमती स्वीकारावा, म्हणजे त्यांना या व्यवहारामध्ये जर 21,000 रुपये नफा हवा असेल तर त्यांनी प्रत्येक मिक्सर किती किमतीस विकावा, म्हणजे आपल्याला प्रत्येक मिक्सरची विक्री किंमत करायची. चला आता आपण काय करूया, सर्वात प्रथम 35 मिक्सरची खरेदी किंमत काढू. एक मिक्सर 4,300 रुपयास तर 35 मिक्सर किती रुपयास? एका मिक्सरच्या खरेदी किमतीवरून आपल्याला 35 मिक्सरची खरेदी किंमत काढायची आहे. एकावरून अनेकांची किंमत काढताना आपण गुणाकार करतो. मग चला 35 मिक्सरची खरेदी किंमत काढू. 35 मिक्सरची खरेदी किंमत मग काय करावं लागेल? गुणाकार. 4,300 गुणिले 35 जर तुम्ही तो गुणाकार केला तर तो येतो 1,50,500 रुपये. 35 मिक्सरची खरेदी किंमत आली 1,50,500 रुपये. पण त्यांना ते मिक्सर दुकानात आणण्यासाठी 2,100 रुपये खर्च आलेला आहे. तो आपल्याला खरेदी किमतीमध्ये ऍड करावा लागेल. मग चला मिक्सरची एकूण खरेदी किंमत काढू. मिक्सरची एकूण किंमत अधिक आलेला वाहतुकीचा खर्च. मग 1,50,500 अधिक 2,100, उत्तर आलं 1,52,600 रुपये. 1,52,600 रुपये. मग मिक्सरची एकूण खरेदी किंमत आली 1,52,600 रुपये. म्हणजे त्या जावेद भाईंना 35 मिक्सर केवढ्याला पडले? 1,52,600
सहाशे रुपयाला. चला या व्यवहारामध्ये त्यांना 21,000 रुपये नफा अपेक्षित आहे. वरती थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे, एकच नाही काय नाही काय अडचण नाही. ओके हा, तर त्यांना 21,000 रुपये नफा अपेक्षित आहे. मग आता मला सांगा, तुम्ही एक पेन 5 रुपयाला घेतला आणि तुम्हाला 1 रुपये नफा अपेक्षित आहे, 1 रुपये नफा तुम्हाला अपेक्षित आहे, तुम्हाला पेन केवढ्याला विकावं लागेल? तर 6 रुपयाला. 5 अधिक 1 6. मग आपण काय करूया, अपेक्षित विक्री किंमत काढू. 35 मिक्सरची अपेक्षित विक्री किंमत म्हणजे 21,000 रुपये नफा होण्यासाठी 35 मिक्सर केवढ्यास विकावे. मग काय करावं लागेल, ते 21,000 खरेदी किमतीमध्ये ऍड करावे लागते. मग उत्तर आलं 1,73,600 रुपये. मग 1,52,600 रुपयाचे मिक्सर 21,000 रुपये नफा होण्यासाठी 1,73,600 रुपयास विकावे लागतील. जर तुम्ही 1,52,600 रुपयाचे मिक्सर किंवा तुम्ही 1,73,600 रुपयास विकाल किंवा तुम्हाला 21,000 रुपये नफा होईल. एक लाख 73,600 ही झाली विक्री किंमत. बर, मला सांगा त्यांना 21,000 रुपये नफा हवा असल्यास त्यांना 35 मिक्सर 1,73,600 रुपयास विकावे लागतील. मग 35 मिक्सरची विक्री किंमत 1,73,600. तिने काय म्हटलंय, आता अंतिम प्रश्न काय विचारलाय, प्रत्येक मिक्सर किती किमतीस विकावा. 35 मिक्सरची विक्री किंमत 1,73,600, तर एकाची किती? मग तुम्हाला करावं लागेल भागाकार. 1,73,600 ला जर 35 ने भागलं, भागाकार येतो 4,960. मग त्या जावेद भाईंना प्रत्येक मिक्सर 4,960 रुपयास विकावा लागेल. जर त्या जावेद भाईंनी प्रत्येक मिक्सर 4,960 रुपयास विकला तर त्यांना 21,000 रुपये नफा होईल. कळलं सगळ्यांना उदाहरण? सर्वांना उदाहरण कळालं का? अरे वा, काही विद्यार्थ्यांनी सुंदर उत्तर काढली आहेत. 4,960 रुपयास त्यांना प्रत्येक मिक्सर विकावा लागेल, तेव्हा 35 मिक्सर विकल्यानंतर त्यांना 21,000 रुपये नफा होऊ शकतो, कारण त्यांना या व्यवहारामध्ये 21,000 रुपयांचा नफा अपेक्षित होता. चला, बऱ्याच मुलांनी अतिशय सुंदर उत्तर काढलंय, सर्वांचं विशेष कौतुक आणि अभिनंदन सुरू. चला आपण पुढच्या उदाहरणाकडे वळूयात. हा, पुढे काय उदाहरण? मी उदाहरण ब्रॅकेट करतो तुमच्या लक्षात येईल. आपण शेकडा नफा आणि शेकडा तोटा यावर एक उदाहरण पाहूया. चला या ठिकाणी एक उदाहरण. चला आपण उदाहरण वाचूया, समजून घेऊया. अब्बासने 400 रुपयांची भाजी खरेदी करून ती 650 रुपयास विकली. बलवीरने 300 रुपयांची फळे खरेदी करून ती 500 रुपयांना विकली, तर कोणाचा व्यवहार जास्त फायदेशीर झाला? आता पहा बर का गंमत. आता अब्बासनं भाजी खरेदी करून विकली
आणि बलवीरनं फळे खरेदी करून विकले. अपासने भाजी खरेदी केली 400 रुपयाला आणि विकली 650 रुपयाला. बलवीरनं फळं खरेदी केली 300 रुपयाला आणि विकली 500 रुपयाला. दोघांची खरेदी किंमत सारखी आहे का? तर नाही. दोघांची विक्री किंमत सारखी आहे का? तर नाही. मग दोघांची खरेदी किंमत सारखी नाही, त्यामुळे आपण या प्रश्नाचं उत्तर केवळ निरीक्षणाने सांगू शकत नाही. प्रश्न काय विचारलाय? कोणाचा व्यवहार जास्त फायदेशीर झाला? तर आपण काय करूया, दोघांना झालेल्या नफ्याची टक्केवारी करू. अब्बासला किती टक्के नफा झाला आणि बलवीरला किती टक्के नफा झाला, मग यावरून कळेल कोणाचा व्यवहार जास्त फायदेशीर झाला. चला आता अब्बासनं भाजी खरेदी केली 400 रुपयाला, विकली 650 रुपयाला. मग 400ची भाजी 650ला विकली, कमी किमतीला विकली का जास्त किमतीला? तर जास्त किमतीला. मग अब्बासनं भाजी खरेदी किमतीपेक्षा जास्त किमतीला विकली, त्याला नफा होईल. बरं, किती नफा होईल? जेवढे जास्त पैसे घेऊन विकली तेवढा. मग त्यानं 250 रुपये जास्त घेऊन ती भाजी विकली, मग अब्बासला झाला 400 रुपयावर 250 रुपये नफा. बलवीरनं फळं खरेदी केली 300 रुपयाला, विकली 500 रुपयाला, त्यानंही खरेदी किमतीपेक्षा जास्त किमतीला ती फळं विकली. किती रुपये जास्त घेऊन विकली? तर 200 रुपये जास्त घेऊन विकली. मग त्याला 300 रुपयावर 200 रुपये नफा झाला. आता कोणाचा व्यवहार जास्त फायदेशीर झाला यासाठी आपल्याला नफ्याची टक्केवारी काढावी लागेल. मग पहा नफ्याची टक्केवारी कशी काढायची. एकदम सोपं आहे, मला सांगा, अब्बासला 400 रुपयावर किती नफा झाला? तर 250. मग आपण ते कसं लिहितो? चारशे रुपयावर 250 रुपये नफा. आपण काल शिकलो 400वर 250. मग 400वर 250 रुपये नफा आपण कसा लिहितो? 250/400. यात रूपांतर करायचे टक्क्यामध्ये शेकड्यात, मग याला 100 ने गुणावा लागेल. काल आपण शिकलो शेकडेवारी, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. चला 250ला 4 ने भागू. 250ला 4 ने भागल्यानंतर भागाकार येतो 62.5. त्याचा अर्थ काय झाला? अब्बासला 62.5% नफा झाला. आता आपण बलवीरचा नफा काढू, त्याला 300वर 200 झालाय. मग 300वर 200 आपण असं लिहितो, याचं रूपांतर करायचं शेकड्यात, याला गुणा 100 ने, याला गुणा 100 ने. मग हे 2 0 गेले, हे 2 0 गेले. मग आता भागाकार करूया, 200 भागिले 3, 200 भागिले 3 भागाकार येतो 66. आता पॉइंट मध्ये येईल बघा, 66.66%. मग आता मला सांगा, अब्बासला किती टक्के नफा झाला? 62.5%. बलवीरला किती झाला? 66.66%. मग कोणाला जास्त नफा झालाय? तर बलवीरला. मग आपल्याला काय म्हणता येईल? बलवीरचा व्यवहार जास्त फायदेशीर झाला, कारण त्याला जास्त टक्के नफा मिळालाय. ओके, चला कळालं उदाहरण सगळ्यांना? सर्वांना उदाहरण कळालं का? शाबास,
चला आता मी तुम्हाला एक उदाहरण विचारतो कोवर तुम्हाला सोडता येते का आता मी एक उदाहरण ब्रॅकेट करतो ते तुम्ही सोडवायचं आणि आम्हाला मेसेज करायचा चला आता मी काय करतो एक उदाहरण ब्रॅकेट करतो ते उदाहरण तुम्हाला सोडून दाखवायचं हा पाहूया कोणाला जमतंय तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक उदाहरण दिसेल बघा ज्याला मी आता ब्रॅकेट करतो चला सर्वांनी हे उदाहरण मला सोडून दाखवायचं आहे सीमाने 800 रुपयांची भाजी खरेदी केली व 40 रुपये गाडी भाडे देऊन ती दुकानात आणली सर्व भाजी विकून तिला 966 रुपये मिळाले तर तिला नफा झाला की तोटा व स्टेकडा किती पाहूया त्या प्रश्नाचं उत्तर कोण बरोबर काढते सूत्र पण आहे बरं का त्याला काय सूत्र आहे बघा सूत्र स्क्रीन म्हटली तो शेकडा नफा बरोबर प्रत्यक्ष नफा त्याला गुणिले 100 हे 100 आहे बरं का सूत्राचा उपयोग करून सुद्धा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता शेकडा नफा काढण्यासाठी सूत्र आहे शेकडा नफा बरोबर प्रत्यक्ष नफा त्याला गुणिले 100 भागिले खरेदी किंमत शेकडा तोटा काढायचा असेल शेकडा तोटा बरोबर प्रत्यक्ष तोटा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत या सूत्रांचा वापर करून तुम्ही शेकडा नफा काढू शकता चला ज्या ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर काढून झालेलं आहे त्यांनी मला मेसेज करायचा आहे अगोदर भाजीची एकूण खरेदी किंमत काढा त्यानंतर विक्री किंमत काढा तुम्हाला खरेदी किमतीवरून आणि विक्री किमतीवरून एक्झॅक्ट कळेल नफा झाला की तोटा नफा झाला तुम्हाला शेकडा नफा विचारलाय मग शेकडा नफा काढण्यासाठी जे सूत्र आहे ते तुमच्या स्क्रीनवर आहे उत्तर कोण पाठवते मला बर 15% उत्तर चुकलाय उत्तर चुकलाय विचारपूर्वक काढा अरे वा उत्तर तुम्ही काढताय की तुमचे पालक काढतायत स्वतःने स्वतःच उत्तर काढा चला बरेच मुलं फसलेले आहेत मी म्हटलं उत्तर चुकलंय लगेच बाकीच्या मुलांनी उत्तर दुरुस्ती करून लगेच मुलांनी उत्तर चेंज केले याचा अर्थ तुमचा तुमच्या स्वतःवर विश्वास नाही स्वतःचा स्वतःवर ठाम विश्वास पाहिजे अगोदर मुलांनी उत्तर दिलं 15% नफा मी म्हटलं उत्तर चुकतंय चुकलाय लगेच काही मुलांनी उत्तर बदलली त्याचा अर्थ काय होतो तुमचा स्वतःचा स्वतःवर विश्वास नाही
चला तुम्हाला तुझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर मी आता उत्तर दाखवतो. चला हे आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसतंय. बघा दिसलं का स्क्रीनवर? सीमाला शेकडा 15 नफा झाला. चला सर्व विद्यार्थ्यांना आज मी तुम्हाला जेवढे उदाहरणं समजून सांगितले सगळे उदाहरणं व्यवस्थित समजले का? बोला. अतिशय सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. ओके 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 ओके. चला मग आज आपण नफा आणि तोटा या उपघटकावर चर्चा केली. काल आपलं झालं शेकडेवारी, आज झाला नफा तोटा. उद्या आपण सरळ व्याज या उपघटकावर चर्चा करणार आहोत. चला मग आज या ठिकाणी थांबूया. सर्वांना गुड बाय आणि गुड डे. धन्यवाद सर. आज आदरणीय श्री बंडू गाडेकर सरांनी आपल्याला नफा तोटा याबाबत अतिशय सविस्तर असं कन्सेप्ट क्लिअर करून आणि सुंदर असं मार्गदर्शन वेगवेगळी उदाहरणं देऊन सोप्याकडून कठीणाकडे असे उदाहरणं देऊन अतिशय सुंदरपणे समजावून सांगितलेलं आहे. तर मी सरांचे जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर पवार बाबासाहेब सर, आदरणीय रवी भापकर सर यांचेही धन्यवाद व्यक्त करते. थांबूयात आपण इथे. धन्यवाद सर्वांना.